आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. डॉक्टर अरविंद मानेंनी मानले मतदार बंधू भगिनींचे आभार. नागरिकांच्या समस्या सोडून सोयी सुविधा देण्यासाठी कटिबद्ध. शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग 2 मधून विजयी झालेले अपक्ष उमेदवार डॉक्टर अरविंद माने यांनी मतदार बंधू भगिनींचे आभार मानत नागरिकांच्या समस्या सोडून सोयी सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली आहे. नमस्कार बंधू भगिनींनो, मी डॉक्टर अरविंद अशोकराव माने प्रभाग क्रमांक 2 मधून अपक्ष म्हणून निवडून आलेला आहे. प्रभाग 2 मधील सर्व मतदार बंधू भगिनींचं मी हार्दिक आभार व्यक्त करतो. आपण मला प्रचंड मताने निवडून दिल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. तसेच मी आपल्या सर्वांना आवर्जून सांगू इच्छितो की प्रभागासाठी ज्या ज्या अडचणी असतील, ज्या ज्या सोयीसुविधा द्यायच्या असतील, त्यासाठी मी नेहमीच माझी भूमिकाही आग्रही राहील. बरं, दुसरा प्रश्न, जे टेंडर प्रोसेस असत्या याच्यामध्ये पारदर्शी कारभार व्हावा यासाठी तुम्ही काय करणार? टेंडर प्रोसिजर जे असेल त्याच्यासाठी जे पारदर्शी कारभार, जो ॲक्च्युली तो कारभार पारदर्शकच राहायसाठी माझा पूर्णपणे त्याच्यावर लक्ष राहील. आणि त्याच्याच पारदर्शक जर राहिलं नाही तर त्याच्यावर आवाज उठवण्याची माझी नेहमीच तयारी राहील. त्या तसेच मी स्वतः जिल्हा परिषदमध्ये 4 वर्ष प्रशासकीय अधिकारी वैद्यकीय अधिकारी गट अ म्हणून काम केलेलं आहे. आणि त्यामुळे ह्या टेंडर पद्धतीचा मला चांगला अनुभव असल्याने नक्कीच यात कोणाचीही गैरसोय होणार नाही आणि गैरकारभार होणार नाही याची मी काळजी घेईन. त्यानंतर दररोज पाणी, गटरींची स्वच्छता, कचरा उठाव यासाठी तुम्ही काय करणार? मी मधी मानकऱ्याने जे इलेक्शन कॉर्नर घेतलं होतं त्यामध्ये एक मुद्दा पाण्याचा मांडला होता की आपले संपादक विजय पवार साहेबांनी म्हटलेलं की शिरोळमधील पाणी पुरवठा असून तो प्रश्न सुटला की नाही. मी त्याच वेळेला म्हटलेलं की अजून पूर्णपणे सुटलेला नाही. जर आपण बघितलं तर शिरोळची लोकसंख्या ही जवळजवळ 27 ते 28 हजारच्या आसपास आहे आणि त्याला जो होणारा पाणी पुरवठा हा खूप कमी पद्धतीत आहे. त्या जर नगर परिषद अधिनियम 1965 अनुषंगाने जर तुम्ही बघायला गेला तर प्रत्येकाला मानसी 70 लिटर पाणी हे मिळणं गरजेचं आहे पण ते मिळत नाही. त्या जवळजवळ 40 ते 45 लिटरपर्यंतच पाणी पुरवठा हा सर्व माणसापर्यंत होतो आहे. आणि जर आम्ही प्रभागात फिरताना बघितले की जवळजवळ रोज 1 दिवस 45 मिनिटंच फक्त पाणी येतं आणि त्या वेळेत माझ्या भगिनींचं जी धावपळ होते ती नक्कीच त्यांना त्रासदायक होते. आणि ती धावपळ कमी करण्यासाठी, पाणी पुरवठा नियोजित करण्यासाठी माझी भूमिका ही आग्रहाची राहणार आहे.